फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 9 सुमारास रेल्वे स्टेशनच्या समोर एक भरधाव बलकर गाडीने म्हणजे जड वाहतूक जी आहे त्या गाडीच्या खाली एक संत महाराज जे त्याचं उदरनिर्वाह भीक मागून रेल्वे स्टेशन असेल आतमध्ये स्टेशनमध्ये किंवा इथं स्टेशन परिसर शनी मंदिर सिद्धेश्वर मंदिर या भागामध्ये रोज तो सकाळी भीक मागून त्याचं जेवण वगैरे सगळं त्यांना करून त्याचं जे मूळ गाव आहे आंध्र प्रदेशचं तो त्याच्या आई बायको असेल मुलं असेल मुलगी असेल त्यांना इथून पैसे पुरवठा करत होता. आज माझ्यासोबत मगाशी त्यांनी बोलून 4 शब्द इथून निघाला बातमी कळल्या मी इथं आलो. तर जे हे जे आता ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला पूर्ण मी समोर होतो. कसं झालं भरधाव गाडी आली त्याला कट लागलं मग ते नंतर तोल जाऊन तो मागच्या जागेवर पडला. तो गाडीवर होता चालत जात होता समोर इकडनं आली गाडी त्याला कट लागलं. कट लागून मग नंतर तो तोल गेला पडत तो मागच्या जागेवर पडला. असं झालं जागेवर तो माणूस मेलेला आहे. ह्याला पूर्णच्या पूर्ण प्रशासन जबाबदार आहे. ह्याच्यापूर्वी ज्या स्टेशन परिसरामध्ये रात्री 11 नंतर जड वाहतूक जात होती पण परवा जे 2-4 दिवसामध्ये जे प्रशासनाने निर्णय घेतला की 9 सकाळी 9 ला बंद आणि संध्याकाळी 9 ला चालू काय जड वाहतूक ह्याच्या अगोदर जर का रेकॉर्ड काढून बघितलं तर 10-20 वर्षामध्ये आम्ही इथं लहानाचा मोठा झालो 35 वर्ष झाले मी इथं राहतो 35 वर्षामध्ये 11 पुढं या भागामधनं जड वाहतूक जात होती. तर आता या 2-4 दिवसामध्ये जे काही निर्णय झाले प्रशासनाचं काय त्या प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळं निष्पाप या महाराजचा जीव गेलेला आहे त्याला पूर्णच्या पूर्ण प्रशासन जबाबदार राहणार आहे. आणि ह्याच्या पुढं प्रशासनाने जर का जड वाहतूक या भागामध्ये आता रेल्वे स्टेशन परिसर आहे इंटरसिटी येतात गाड्या येतात एसटी स्टँड आहे याच लाईनला एसटी स्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे लोकांची रहदारीचं हे आहे. तर प्रशासनाला माझी विनंती आहे की जे 9 ला चालू केलंय ते परत त्यांनी बंद करावं आणि नंतर 11 हे चालू करावं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की चूक जी आहे ती प्रशासनाची चूक जी आहे ते पूर्णच्या पूर्णपणे या प्रशासनाची चूक आहे. ह्याला जे मृत्यूला जबाबदार आहे हे पोलीस प्रशासन जबाबदार आहे.